असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था साताऱ्यातल्या तासवडे एमआयडीसी बाबत झाली होती. एमआयडीसीतील गलथान कारभार, भूखंड वाटपातला घोळ, दलालांचा सुळसुळाट यामुळे एमआयडीसीतील अनेक कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे इथल्या स्थानिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तासवडे एमआयडीसीमुळे सातारा जिल्ह्यातील तासवडे, तळबीड आणि वराडे इथले ग्रामस्थ देशोधडीला लागलेत. एमआयडीसीसाठी या गावातील शेतकऱ्यांची 700 एकर शेतजमीन कवडीमोल दरात विकत घेण्यात आली. गावातील तरुणांना रोजगार मिळेल या हेतूनं गावकऱ्यांनी स्वखुशीनं एमआयडीसीसाठी जमिनी दिल्या. एमआयडीसी अंतर्गत 400 कंपन्या उभ्या राहिल्या. मात्र सद्यस्थितीत इथे केवळ 250 कंपन्या सुरू आहेत. एमआयडीसी मधील 400 कंपन्या केवळ कागदोपत्री सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. कवडीत धर्मोलांनी शासनानं शेतकऱ्यांच्या चांगल्या बागायती जमीन हडप केल्या. त्या बागायती जमीन हडप केल्यानंतर त्या ठिकाणी तासवडे नावाची एमआयडीसी उभी राहिली. परंतु त्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना अजिबात न्याय मिळाला नाही. स्थानिक उद्योजकांना, कराड तालुक्यातील उद्योजक असतील, या उद्योजकांना कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी उद्योगासाठी प्लॉट देण्याचं काम केलं नाही. शासन अनेक योजना जाहीर करतंय, अनेक योजना शासन सांगतंय, पण ते शासन पहिल्यांदा योजना करत असताना बँका कर्ज देताना भूखंड मागतायत. आणि भूखंड हे दलालांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना हाताशी धरून लाटलेले भूखंड आहेत. एमआयडीसीमध्ये कागदोपत्री 400 कंपन्या सुरू असल्यानं आता इथे नवे उद्योग येत नाहीत. शिवाय प्रत्यक्षात ज्या कंपन्या सुरू आहेत त्याही विविध कारणांमुळे बंद पडू लागल्यात. इतकंच नाही तर अनेक कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीनं कामगारांची भरती होत असल्यानं स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय. तुमच्यावरती अन्याय झालाय, फार मोठा अन्याय झालाय. आणि पूर्ण एवढा मोठा गोंधळ करून बायका पुरं जाऊन रस्त्यावरती उतरस्तोपर्यंत तुम्ही वाट बघू नका. आमची जमीन आम्हाला परत द्या आणि मला पूर्ण त्याचा दाखला 1 रुपया न भरता 3 वर्षापासून बांधकाम कंप्लीट असून मी 3.5 लाख रुपये जवळजवळ भरलेले आहेत. आज येणार आहे माझ्याकडे त्याचा. आणि ऑनलाईन जे सबमिट केले तेही पत्र आहे माझ्याकडे की किती तारखेला ऑनलाईन सबमिट केले. आता नोटबंदीच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, याच्यामध्ये आमची चुकी आहे का हो? गेल्या 3 दशकांपासून औद्योगिक विकास महामंडळानं स्थानिकांच्या मागण्यांकडे कानाडोळा केला. त्यामुळे या स्थानिकांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. झी हेल्पलाईनच्या टीमनं स्थानिकांच्या मागण्या औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. मात्र कोणताही अधिकारी याविषयी बोलण्यास तयार झाला नाही. आपण पाहू शकता की या ठिकाणी की ही 1986 साली या ठिकाणी तासवडे एमआयडीसीमध्ये या ठिकाणी सुरू झाली एमआयडीसी. मात्र स्थानिकांना कुठलाही प्रकारचा न्याय दिला गेला नाही. किंबहुना 800 प्लॉट जरी पाडले असले तरी काही या ठिकाणच्या कमिशन एजंटनी हे प्लॉट बगल बच्चांना देऊन याचबरोबर बाहेरच्या लोकांना देऊन या ठिकाणी एमआयडीसीमध्ये प्लॉट दिले. मात्र गेले 30 वर्ष एमआयडीसीनं कोणताही निर्णय घेतला नाही की या ठिकाणी प्लॉटचे मध्ये कंपन्या न सुरू केले नाहीत. यामुळे स्थानिक जे या ठिकाणचे व्यावसायिक आहेत हे मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत. आणि जवळजवळ 450 स्थानिकांना या ठिकाणी जागा उपलब्ध होऊ शकत नाही. मात्र या सर्व जागा एमआयडीसीतील जवळजवळ 70% जागा या अशाच पद्धतीनं पडून आहेत. स्थानिकांना रोजगार मिळवून देणं हा एमआयडीसी स्थापनेचा उद्देश. मात्र मुठभर उद्योजकांसाठी या उद्देशाला हरताळ फासल्याचं अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा.